तर की प्रस्थापितांचं राजकारण हे जे पुस्तकाच्या शीर्षकामध्ये आहे, तर ते हे प्रस्थापितांचं राजकारण आहे की मुळात आरक्षणच काढून टाकायचं, मग ते कोणाचंच नको. त्याच्यामुळे आत्ता मीडियामधून एवढा गलबला करायचा की सामान्य माणसाला वाटलंच पाहिजे की काय हे कटकट एकदा संपून टाका ना. बस ही जी भावना होईल संपून टाका ना एकदा, काय हे रोज तेच 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 रस्ताही आडवताय, गोंधळही करताय, काय काय करताय, हेच या आजच्या सत्ताधाऱ्यांना हवं आहे आणि ती संधी शोधायची ते वाटच बघताय. त्याच्यामुळे हा जो प्रश्न आहे आरक्षणाचा, आम्हाला हवं आणि यांना हवं, मग कोणालाच नको किंवा त्यांनाच का आणि इतकं का तितकं का, हा जो मुद्दा आहे तो अशा प्रकारे विधानसभेपर्यंत पेटवत जायचा की त्याचा उबग यावा, त्याची शिसारी यावी आणि सगळ्यांनीच म्हणावं की नको बाबा आता पुरे. आणि मग आपोआपच ज्यांना वेलफेअर स्टेटमध्ये काहीतरी मदत हवी असते, सपोर्ट हवा असतो, आधार हवा असतो, ते आपोआप बाजूला गेले की पुन्हा अभिजनांची सत्ता अगदी मोकळी होते. त्याच्यामुळे पायाशी आपण गेल्यावर हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळात हा आरक्षण हटावचाच भाग आहे. ओबीसींचे इतके टक्के आणि ओबीसींमध्ये आम्हाला समाविष्ट करा, 50% मुदत घालून टाका, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या भ्रम पसरवणाऱ्या आहेत. काही नाही करी काहीतरी करून हा मुद्दा सतत तेवत ठेवायचा, ज्याच्यामुळे अखेर सगळ्यांनाच त्याचा वैताग येईल आणि मग त्या वैतागातून असा निराशेचा सूर निघेल की जाऊ द्या बाबा, फारच समाज अस्वस्थ होतोय, समाजामध्ये तुकडे पडायला लागलेले आहेत, अगदी शाळांमध्ये सुद्धा मुलं तू ओबीसी का, तू मराठा का, मग तू आमचा डबा खाणार नाही, मग तुला आम्ही पुस्तक घेणार नाही, मग तुला आम्ही खेळात घेणार नाही, असं सगळं सांगितलं जात आहे. खेडोपाडी इतकी दुर्भावना किंवा द्वेष असं निर्माण होत चाललेलं आहे. तर मुळातच हे नको आहे म्हणून हे सगळं राजकारण चालू आहे. तर त्या